विद्यार्थी मित्रांनो, तर तुमच्या सर्वांचे आपल्या लाडक्या नदी गीत इम्पॉसिबल या युट्यूब चॅनल मध्ये सर्च स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत वर्ग 90 मधील गणित भाग 1 चा प्रकरण क्रमांक 3 बहुपदी यामधील सर्व संख्या 3.2 ही आपण आजच्या व्हिडिओ मध्ये घेण्याचा प्रयत्न करू. जर हा व्हिडिओ जर तुम्हाला परिपूर्ण समजून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता तर तुम्हाला शेवटपर्यंत तुम्हाला पाहावा लागेल. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, यामधला प्रश्न क्रमांक पहिला ही आपण ड्रॉप केलेला आहे, म्हणजे पाठीमागे सोडलेला आहे, कारण तो प्रश्न खूप सोपा आहे. तर यामधला प्रश्न क्रमांक दुसरा नेमकं काय दिलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, खालील बहुपदींची बेरीज करा. आता या सर्व संख्येमधील जेवढेही आपल्याकडे प्रश्न आहेत तेवढ्या प्रत्येक प्रश्नावरती एक एक व्हिडिओ तुम्हाला बनवला जाईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता प्रश्न क्रमांक दुसऱ्यामध्ये नेमकं आपल्याला कुठल्या प्रकारची प्रश्न आपल्याकडे दिलेले उदाहरणे दिलेले आहेत तर ते आपण समजून घेऊया. खालील बहुपदींची बेरीज करा. आपल्याकडे जे दोन बहुपदी म्हणजे जे बहुपदी दिलेले आहेत त्यांची बेरीज आपल्याला करायची आहे. तर त्यामधलं पहिलं एक्झाम्पल आपल्याकडे काय दिलेलं आहे बघा, एक्सचा घन वजा 2x² - 9. त्यानंतर पुढची बहुपदी आहे आपल्याकडे 5x² - 2x - 9. या दिलेल्या दोन बहुपदींची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे. तर पहिल्या स्टेप मध्ये काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, बघा हे दिलेले जे आपल्याकडे दोन बहुपदी आहे त्या दोन बहुपदीला आपल्याला काय करायचंय, कंसामध्ये त्याची मांडणी करायची आहे. पहिल्या स्टेप मध्ये करूया आपण x² - 2x² - 9 बेरीज करायची आहे, म्हणजे दोन्ही कंसाच्या मध्यभागी बेरीजचे चिन्ह. त्याच्यानंतर पुढच्या कंसामध्ये आपल्याला घ्यायचंय 5x² - 2x - 9 बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढची स्टेप काय करायचं बघा विद्यार्थी मित्रांनो, जे आपल्याकडे कंसामधले जी संख्या आहेत पद आहेत त्या कंसामधल्या पदांना आपल्याला काय करायचंय, बाहेर काढायचंय. तर त्याला व्यवस्थितपणे आपण बाहेर पाडूया दुसऱ्या स्टेप मध्ये. हे x² - 1x² - 2x² - 9 पहिल्या कंसामध्ये कुठल्याही प्रकारचं बदल होणार नाही, म्हणजे त्याला आपण व्यवस्थितपणे बाहेर काढलं. आता इथे धनाच्या ऐवजी जर ऋणचिन्ह जर असलं असतं तर दुसऱ्या कंसातल्या प्रत्येक पदाचे चिन्ह बदलले असते, पण धनचिन्ह आहे. क्रिया करून बघा, धन गुणिले धन धन काय दिलेलं आहे इथं 5x² बुडत, धन गुणिले धन धन त्याच्यानंतर हे 2x, धन गुणिले धन धन हे आधी. आता या कंसामध्ये जी आपल्याकडे पद होती त्या कंसामधल्या प्रत्येक पदांना संख्येंना आपण बाहेर काढलेल्या. आता पुढच्या स्टेप मध्ये नेमकं काय करायचंय विद्यार्थी मित्रांनो, स्वरूप पदे, स्वरूप याने काय, सारखी असणारे पदे आपल्याला एकत्रित करायचे. आता आपल्याकडे इथं x² आहे, अजून x² दिसते का तुम्हाला, हो दिसते, इथं 5x² आहे, म्हणजे ह्या दोन पदांना आपल्याला एकत्रित करायचंय. त्याच्यानंतर आपल्याकडे वर्गपद दिलेलं आहे, पण दुसरीकडे वर्गपद आहे काय, नाही. मग आपल्याला काय करायचंय, याला व्यवस्थितपणे लिहून घ्यायचंय x², त्याच्यानंतर हे +5x² वर्गपद, त्याच्यानंतर हे -2x² त्याच्यानंतर रेषीय पद आपल्याकडे दिलेले आहे +2x, तर याला लिहूया आपण -2x. त्याच्यानंतर पुढे काय लिहिता येणार बघा विद्यार्थी मित्रांनो, संख्या दिलेली आहे आपल्याकडे -9 हे +9. स्वरूप पदे आपण काय केलेले आहे, सारखी असणारी जी पदे चले संख्या आहे ती आपण एकत्रित केलेली आहे, बरोबर आहे. आता पुढे काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, बघा या दोघांची क्रिया आपल्याला करावी लागणार आहे आणि या दोघांची क्रिया आपल्याला करावी लागणार आहे. तर या दोघांची क्रिया नेमकं काय होईल बघा विद्यार्थी मित्रांनो, x² + 5x² इथं काही नाही, म्हणजे किती आहे, 1 आहे. x² + 5x² म्हणल्यानंतर किती होईल, 6x², त्याच्यानंतर पुढे हे -2x², त्याच्यानंतर हे +2x, हे ऋणाची 9 धनाची 9 यांची वजाबाकी झाली, 9 मधून 9 गेले, उरला 0. म्हणजे आपल्याकडे जी पहिली बहुपदी होती त्या पहिल्या बहुपदींची बेरीज आपल्याकडे मिळालेली आहे 6x² - 2x² - 2x. अशा प्रकारे आपल्याला पहिल्या बहुपदींची बेरीज आपल्याला करता येते, पहिल्या उदाहरणाला अशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करता येते. त्यानंतर पाहणार आहोत उदाहरण क्रमांक दुसरं. उदाहरण क्रमांक दुसरे हे आपल्याला बघण्यासाठी पाहण्यासाठी खूप मोठं वाटत आहे, तरी त्याला आपल्याला व्यवस्थितपणे आपल्याला सोडवता आलं पाहिजे. याला आपण काय करूया विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थितपणे त्याला आपण मांडणी करूया. काय दिलेलं आहे बघा, -7m² - 5m³ त्याच्यानंतर -√2 हे पहिली बहुपदी दिलेली आहे. दुसरी बहुपदी आपल्याकडे काय दिलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, 5m³ - 3m² - 2m² - 3m - 6. अशा प्रकारचं जे उदाहरण क्रमांक 2 आहे ते आपण बोर्डवरती लिहिलेलं आहे. आता त्या पण उदाहरणाची आपल्याला काय करायचंय, बेरीज करायचंय. ज्या वेळेस आपण बहुपदींची बेरीज करतो सुरुवातीची स्टेप काय करायचंय, दिलेल्या बहुपदींना आपल्याला त्या कंसामध्ये घ्यायचंय. तर ह्या बहुपदींना आपण काय करूया, सर्वात अगोदर कंसामध्ये घेऊया. काय लिहिता येणार आपल्याकडे, जसाच तसं लिहायचं, फक्त कंसाचा वापर करायचा. -7m² - 5m³ - 3m² - √2
बेरीज करायची आहे म्हणजे ही आलं बेरीजचं चिन्ह, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या कंसामध्ये लिहिता येणार आपल्याकडे पाच एमचा चौथा घात वजा तीन एमचा घन अधिक दोन एमचा वर्ग अधिक तीन एम हे वजा सहा. अशा प्रकारे आपल्याला त्याची मांडणी करता येते. पुढच्या स्टेप मध्ये काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, हे जे आपल्याकडे कंसामधली जी पद दिसतात त्या कंसामधल्या पदांना संख्यांना आपण बाहेर काढूया. बाहेर निघते वेळेस काय करणार बघा, इथं ऋण सात एमचा चौथा घात अधिक पाच एमचा घन त्याच्यानंतर अधिक वर्गमुळामध्ये दोन, त्याला आपण रूट टू असं म्हणतो, बरोबर आहे. आता दुसऱ्या कंसातली पद ज्यावेळेस आपण बाहेर काढतो त्यावेळेस इथं जर धनाचं चिन्ह असेल तर कंसामधली जेवढीही पद आहेत त्यांची चिन्ह बदलणार नाही, मात्र इथं जर वजाबाकीचं चिन्ह जर असेल म्हणजे ऋणाचं चिन्ह जर असेल दुसऱ्या कंसातली पदाची जी चिन्ह आहे ते मात्र बदलणार. आता इथं धनाचं चिन्ह आहे म्हणजे चिन्ह बदलणार काय, अजिबात नाही. हे इथं काय दिलेलं आहे अधिक पाच एमचा चौथा घात वजा तीन एमचा घन त्याच्यानंतर अधिक दोन एमचा वर्ग त्याच्यानंतर अधिक तीन एम हे वजा. आता पुढच्या स्टेप मध्ये आपल्याला काय करता येणार विद्यार्थी मित्रांनो, जे स्वरूप असणारी जी पर्याय त्यांना आपल्याला एकत्रित करायचं आहे. आता इथं आपल्याकडे ऋण सात एमचा चौथा घात दिसते, अजून कुठे दिसते काय, हा इथं पण दिसते ऋण सॉरी धन पाच एमचा चौथा घात. तर यांना सर्वात अगोदर आपण काय करूया एकत्रित करूया, सात एमचा ऋण सात एमचा चौथा घात त्याच्यानंतर अधिक पाच एमचा चौथा घात त्याच्यानंतर घनपद आहे का बघा घातांक उतरता क्रमानुसार आपल्याकडे घनपद आहे इकडं पाच एमचा घन त्याच्यानंतर ऋण तीन एमचा घन, बरोबर आहे. या दोन पदांना आपण एकत्रित करूया अधिक पाच एमचा घन वजा तीन एमचा घन त्याच्यानंतर घन झाल्यानंतर काय ना वर्ग, वर्ग दिसतंय का बघा इथं, हो दिसतंय. तर इथं अधिक दोन एमचा वर्ग हे एकच पद आहे आपल्याकडे लिहून घेतलेलं आहे अधिक दोन एमचा वर्ग, याला व्यवस्थित लिहूया हे अधिक दोन एमचा वर्ग. त्याच्यानंतर काय येणार आपण रेषीय पद, त्याला सोबतची संख्या आपल्याकडे कुठे दिसते, हे इथं दिसते अधिक तीन एम. त्याच्यानंतर आपल्याकडे दोन संख्या आहेत, एक म्हणजे अधिक वर्गमूळ दोन आणि दुसरी म्हणजे वजा सहा. तर नेमकं सुरुवातीला संख्या कोणती लिहायची, सुरुवातीला संख्या लिहायची हे वजा सहा, त्याच्यानंतर लिहिणार आपण अधिक वर्गमुळामध्ये दोन. आता पुढे काय करता येणार विद्यार्थी मित्रांनो, या दोघांची क्रिया करायची, या दोघांची क्रिया करायची. तर ती क्रिया आपण करून घेऊया बघा. दिलेल्या दोन संख्येची चिन्ह भिन्न आहेत, ज्यावेळेस चिन्ह भिन्न असतात अशा वेळेस आपण काय करतो की मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो. सात एमच्या चौथा घात मधून पाच एमचा चौथा घात गेलाय, उरलाय किती, दोन एमचा चौथा घात. उत्तरच मोठ्या संख्येत चिन्ह द्या, मोठी संख्या आहे सात एमचा चौथा घात, त्याच्या अगोदर ऋण म्हणजे हे आलं ऋण, बरोबर आहे. पुढे काय दिलेलं आहे बघा, पाच एमचा घन वजा तीन एमचा घन, बरोबर आहे. दिलेल्या दोन्ही संख्येची चिन्ह कसे भिन्न आहे, भिन्न असेल तर काय होणार वजा बाकी होणार. मग पाच एमचा घन मधून तीन एमचा घन गेला, उरला किती, दोन एमचा घन. उत्तरच मोठ्या संख्येत चिन्ह द्या. पुढची जी सारखी पुढची जी पदे दिसतात त्याला ऍज इट इज लिहून टाकायचं आहे, अधिक दोन एमचा वर्ग अधिक तीन एम वजा सहा अधिक कर्णिस्थ दोन. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न क्रमांक दुसऱ्या मधलं उदाहरण क्रमांक दोन आपल्याला अशा प्रकारे सॉल्व्ह करता येते. आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो. लाईक करण्यासाठी मात्र तुम्हाला पैसे लागणार नाही, ते तुमच्या लाईकमुळे आम्हाला प्रतिसाद मिळेल की हा व्हिडिओ तुम्हाला कुठपर्यंत समजत आहे. तर लागलीच आपण पाहणार आहोत उदाहरण क्रमांक तीन. नेमकं उदाहरण क्रमांक तीन मध्ये नेमकं काय दिलेलं आहे तर त्याला आपण व्यवस्थितपणे पाहण्याचा प्रयत्न करूया. त्याला आपण अगोदर व्यवस्थितपणे लिहून घेऊया. तिसरे उदाहरण काय दिलेलं आहे, दोन वायचा वर्ग अधिक सात वाय अधिक पाच त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे आपल्याकडे तीन वाय अधिक नऊ त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे तीन वायचा वर्ग वजा चार वाय वजा तीन. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे गणित आहे ते मागील दोन उदाहरणापेक्षा थोडं वेगळं वाटते का, यस वाटते. तर यामध्ये वेगळं वाटण्यासारखं काय की मागील दोन उदाहरणामध्ये आपल्याकडे दोन दोन बहुपदी दिलेली होती, बरोबर. आता याच्यामध्ये एक दोन तीन तीन बहुपदी दिलेले आहेत. आता दोन बहुपदींची बेरीज न करता तीन बहुपदींची बेरीज एकाच वेळेला करायची तर काय करणार, सुरुवातीची जी स्टेप आहे आपल्याला जेवढी बहुपदी दिलेले आहेत तेवढ्या बहुपदींना आपल्याला काय करायचंय कंसामध्ये मांडायचं आहे. तर त्याला व्यवस्थितपणे कंसामध्ये घेऊया, दोन वायचा वर्ग अधिक सात वाय हे अधिक पाच, बरोबर आहे. त्याच्यानंतर हे अधिक पुढे काय लिहिता येणार आपल्याकडे तीन वाय अधिक नऊ त्याच्यानंतर हे अधिक तीन वायचा वर्ग वजा चार वाय वजा तीन. पहिली स्टेप तर संपली, बरोबर आहे. मग दुसरी स्टेप काय करायचं आहे, जे कंसामध्ये जे आपल्याकडे जे पद दिसते त्या कंसामधल्या पदांना काय करायचं आहे बाहेर काढायचं आहे. तर त्याला आपण व्यवस्थितपणे बाहेर काढूया, दोन वायचा वर्ग अधिक सात वाय अधिक पाच. जर इथं जर चिन्ह जर आपल्याकडे वजाबाकीचे असतील तर त्या कंसामधले चिन्ह बदलले असते,
पर इथं धनाचे चिन्ह दिलेले आहेत बेरिंगचे, मग चिन्ह बदलणार काय? अजिबात नाही। तर काय येणार मग? हे डायरेक्ट लिहून टाकायचं आपल्याकडे अधिक तीन वाय अधिक नऊ, त्याच्यानंतर काय लिहिता येणार आपल्याकडे अधिक तीन वाय चा वर्ग वजा चार वाय वजा तीन। आता कंसाच्या बाहेर तर त्यांना आपण काढलेलं आहे, पण मग पुढे आपल्याला काय करायचे? जे स्वरूप पदे, स्वरूप याने काय सारखे चलाचा घातांक असणारे जे पदे त्यांना आपल्याला एकत्रित करायचे। इथं दोन वायचा वर्ग दिसतोय, वर्ग पद दिसते का तुम्हाला कुठं? हा इथं दिसते आपल्याकडे तीन वायचा वर्ग। मग त्यांना आपण काय करूया? एकत्रित करूया। हे दोन वायचा वर्ग अधिक तीन वाय, अजून वर्ग पद दिसते का? नाही। मग पुढे आपल्याला काय करायचंय? रेषीय पद आपल्याला शोधायचंय। रेषीय पद कुठे आहे? सात वाय, त्याच्यानंतर तीन वाय, त्याच्यानंतर ऋण चार वाय। या सर्वांना आपण एकत्रित करूया। लिहिता येणार इथं आपल्याकडे सात वाय अधिक तीन वाय वजा चार वाय। आता पुढे काय लिहायचंय? जी संख्या दिसतात ती संख्या लिहून टाका, पाच नऊ ऋण तीन। तर इथे लिहूया आपण अधिक पाच अधिक नऊ वजा तीन। आता पुढे काय करायचंय? पुढे काय करणार आपण? सॉरी, इथं काय लिहायचंय आपल्याला? ऋण तीन, सॉरी धन तीन वायचा वर्ग। हे दोन वायच्या वर्गाला दोन वायचा वर्ग, आपल्याकडे वर्ग पद होतं तीन वायचा वर्ग, त्याच्यानंतर आपल्याकडे रेषीय पद तीन मिळालेले सात वाय अधिक तीन वाय वजा चार वाय, त्याच्यानंतर संख्या पण आपल्याकडे तीन मिळालेले पाच नऊ तीन ऋण तीन, बरोबर आहे। मग आपल्याकडे काय करता येणार? या दोघांची क्रिया, या तिघांची क्रिया आणि या तिघांची क्रिया। तर ती क्रिया करूया आपण, दोन वायचा वर्ग अधिक तीन वायचा वर्ग यांची बेरीज किती येणार विद्यार्थी मित्रांनो? पाच वायचा वर्ग, बरोबर आहे। आता यांची क्रिया काय येणार बघा? सात वाय अधिक तीन वाय किती झाले? दहा वाय, दहा वाय वजा चार वाय, दहा वाय मधून चार वाय गेले किती उरले? सहा वाय। उत्तर असतो तर मोठ्या संख्येत चिन्ह, बरोबर आहे। त्याच्यानंतर पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, अधिक पाच अधिक नऊ यांची बेरीज किती येणार? अधिक चौदा वजा तीन, चौदा मधून तीन गेले उरले किती? अकरा। उत्तर असं मोठ्या संख्येत चिन्ह। मग आपल्याकडे जे उत्तर मिळणार आहे त्या बहुपदींची जी बेरीज मिळणार आहे ती कशा प्रकारे मिळेल? पाच वायचा वर्ग अधिक सहा वाय अधिक अकरा, हे त्याचं उत्तर असेल। अशा प्रकारे आपल्याला प्रश्न क्रमांक दोन यामध्ये उदाहरण क्रमांक एक दोन तीन अशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करता येते। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा की जेणेकरून तुमच्यामुळे तुमच्या मित्रमैत्रिणींचा फायदा होईल। हा व्हिडिओ कसा वाटला विद्यार्थी मित्रांनो या कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला कळवायचं आहे। तर यानंतरच्या व्हिडिओ मध्ये जे उर्वरित आपल्याकडे प्रश्न राहिलेले आहेत त्या उर्वरित प्रश्नावरती प्रत्येक प्रश्नावरती एक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला जाईल आणि ते व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी चॅनल आताच सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये।